अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। येत्या विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र सुरू आहे आणि याच कालावधीत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे संजय गरुडांचा बालेकिल्ला असलेल्या शेंदुर्णी नगरीतील 150 कार्यकर्त्यांनी, तसेच तोरणाळा येथील 150, शहापूर येथील 20, तर कुर्हाड येथील 40 आणि जुना येथील 30 असे 490 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। या प्रसंगी आमदार महाजनांनी सर्वसामान्य जनतेचा आमच्यावर विश्वास असल्याने आम्ही नक्कीच विजयी होऊ असे मत व्यक्त केले आहे। गिरीश भाऊ, तू मागे बढो। गिरीश भाऊ, तू मागे बढो। गिरीश भाऊ, तू मागे बढो। भारतीय जनता पार्टीचा कैबिनेट मंत्री, जल संपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, इनके नेतृत्व में आज शेंदुर्णी, पहूर, जामनेर सभी मुस्लिम कार्यकर्ता यहाँ उन पर विश्वास रखकर, भारतीय जनता पार्टी पर विश्वास रखकर यहाँ सब लोगों ने प्रवेश किया है। मैं गिरीश बहू मंत्री जी से एक गुजारिश करूँगा कि सभी कार्यकर्ताओं ने आप पर विश्वास डाला है, आपकी पार्टी, हमारी पार्टी भारतीय जनता पार्टी पर विश्वास डाला है और हमें भरोसा है कि गिरीश बहू इसको तड़ा जाने नहीं देंगे और इन्होंने इनके 25 से 30 साल के कार्यकाल में कभी भी तड़ा जाने नहीं दिया, ये भी मैं यहाँ गवाही देता हूँ। और यही उनका स्वभाव, यही उनके काम करने की शैली देखकर हम सब ने उन पर भरोसा किया और मुझे उम्मीद है कि गिरीश भाऊ सामान्य से सामान्य कार्यकर्ता के साथ ऐसा बर्ताव करते हैं कि उसे कोई चीज़ की अपेक्षा नहीं रहती। कि गिरीश भाऊ हर सुख दुख में सबके साथ देते हैं और उनको सबसे ज़्यादा जो बीमार लोग हैं, जो बम्बई ले जा करके उनको पूरा पूरा ख्याल रख के उनका इलाज करते हैं, इसी वजह से ये उनकी दुआओं का असर है कि आज गिरीश भाऊ हम सब जानते हैं कि कहाँ से कहाँ तक गए। मैं तो हमेशा बोलता हूँ कि गिरीश भाऊ को सपोर्ट सिर्फ हम सबका है, फैमिली तो उनकी इतनी छोटी है लेकिन कार्यकर्ताओं की जो फैमिली है वो किसके पास नहीं है। तो गिरीश भाऊ आप हमारे लिए करेंगे, लेकिन आज ये जो लोग आए हैं ये बहुत कम तादाद में आए हैं। हम जानते हैं कि गिरीश भाऊ ने सिर्फ जबान मिठास पर ये इतनी संपत्ति जमाई है कार्यकर्ताओं की। आमच्या जामनेर तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 25 वर्षापासून मी आमदार आहे। मुस्लिम समाज तर माझ्यासोबत आहे, तडवी समाज आहे, बौद्ध समाजही आहे, सगळे समाज हे सोबत घेऊन मी या ठिकाणी काम करतो आहे आणि 25 वर्षे गेली सतत मला इथे निवडून देत आहेत। पण यावेळेची हवा वेगळीच आहे, यावेळेची निवडणूक मला वाटतं वेगळीच आहे। कारण आपण बघा, जामनेर असेल, जामनेरात तर 8-8 नगरसेवक आमचेच आहेत, परंतु शेंदुर्णी असेल, पहूर असेल, बाकी इतर गावं असतील, तोंडापूर असेल, जी मोठी गावं आहे की जिथे मुस्लिम समाज मोठ्या संख्येमध्ये आहेत, या गावातील सगळ्या मुस्लिम समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। आमचे हाजीसाहेब या ठिकाणी सोबत आहेत माझ्या, ते आहेत, त्यांचे सगळे सहकारी आहेत, कयूमबाई आहेत, आणि सगळ्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। गेल्या अनेक वर्षापासून ही सगळी मंडळी काँग्रेसची होती, काँग्रेसच्या बरोबर अतिशय पुढाकार घेऊन काम करणारे होते, परंतु आता ते भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। आणि मला वाटतं शेंदुर्णीसारख्या गावात जिथे मोठा मुस्लिम समाज आहे, नगरपालिका त्या ठिकाणी आहे, जवळपास 80% हा समाज आता भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे। जामनेरची परिस्थिती तीच आहे, 100% नगरसेवक, 8-8 नगरसेवक आमचे भाजपचे आहेत, कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि कामाच्या बळावर, प्रेमाने,
मला वाटतं अमित सरण यांना या ठिकाणी जिंकलेलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून हे सर्वजण आज त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. मी मनापासून त्यांचं या पक्षामध्ये या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे, जी अपेक्षा केलेली आहे, तिला अजिबात तडा जाऊ देणार नाही. तुमचे पुढे भविष्यकाळामध्ये जे जे कामं आहेत, जे काही प्रलंबित आहेत, ते तात्काळ या वर्षा 2 वर्षात आपण या ठिकाणी निश्चित पूर्ण करूया. 100% कामं आपण पूर्ण करूया. सरकार आपलं येणार आहे, मुख्यमंत्रीच आपले होणारे आहे, त्यामुळे चिंता करण्याची कारणच नाही, काही गरजच नाही आहे. त्यामुळे पुन्हा मी आपल्याला या निमित्तानं मी आश्वस्त करतो. धन्यवाद. मी कुराडका रहनेवाला आदमी हूँ. मैं ग्राम पंचायत माजी सदस्य हूँ और मुस्लिम पंच कमेटी का सदस्य हूँ और काकर समाज के भी अध्यक्ष हूँ. गिरीश बहू का जो काम है बहुत अच्छा काम है. गिरीश बहू के पास हम कुछ काम करने के लेकर गए, गिरीश बहू ने तुरंत हमको काम दे दिया, ग्राम पंचायत का काम दे दिया, मंदिर का काम दे दिया. वहाँ से निकले के हमको बोले कि कार्यालय बनाने का, तो उन्होंने गिरीश बहू ने हाँ बोल दिया. गिरीश बहू जो बोलते हैं वो करते हैं, इसलिए गिरीश बहू का हमको बहुत काम अच्छा लगा. पुराड़ के पूरे जो मुस्लिम समाज है हमारी, पूरा गिरीश बहू के पीछे है और इसके आगे भी हम पीछे आगे पीछे रहने वाले हैं. गिरीश बहू को हमें एक नंबर से लीड देंगे कुराड़ गाँव से, और ये हमारा वादा है, ये हमारा विश्वास है. आज कम से कम 35 लोगों ने बीजेपी में प्रवेश किया है, उसमें से 25 लोग मोमेडन है और 10 लोग हिंदू है. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.